राहता पंचक्रोशीत भाविकांचे जागृत देवस्थान मानले जाणारे आणि भाविकांची अपार श्रद्धा असलेल्या वीरभद्र महाराजांची यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे. यात्रेनिमित्त हजारो भाविकांनी दर्शन घेतले. वीरभद्र मंदिरास सुंदर विद्युत रोषणाई आणि फुलांची सजावट करण्यात आली. 3 दिवस चालणाऱ्या या यात्रेत शेवटच्या दिवशी वीरभद्र मंदिरासमोर गळवंती लागण्याची प्रथा कायम ठेवत हजारो भाविक यावेळी आपले नवस फेडण्यासाठी गळी लागले. पूर्वीपासून वीरभद्र देवाला नवस बोलून तो पूर्ण झाल्यावर गळी लागून तो नवस फेडला जातो. यात हजारो भाविक रात्री 8 वाजेपासून रांगेत उभे राहून पहाटे 4 वाजेपर्यंत हा धार्मिक कार्यक्रम पार पाडला जातो. भाविकांसाठी नवसाला पावणारे देवस्थान अशी श्रद्धा असून आपल्या मनोकामना पूर्ण होत असल्याचे भाविक सांगताय. विशेष म्हणजे पुरुषांबरोबर महिलांचाही यात्रेमध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग दिसतो. गळी लागून नवस फेडण्यामध्ये महिलांची जास्त संख्या आपल्याला पाहावयास मिळते. आपण जाणून घेऊया कशा पद्धतीने नवस बोलले जातात व ते पूर्ण करण्यासाठी पहाटे 4 वाजेपर्यंत रांगेत उभं राहून आपला नवस फेडण्यासाठी या महिला प्रतीक्षेत असतात. आपण जाणून घेऊया काही महिलांकडनं. गळे लागण्याचा कार्यक्रम हा असं म्हणजे तिथं गेल्या का नंतर गळवंतीला गळी लागतो. ते नंतर ते नवस केलेला असतो ना, मग ते नवस पूर्ण करण्यासाठी गळी लागतो. श्राद्ध म्हणजे आपण जे बोलतो ना ती मनोकामना आपली पूर्ण होती. आपली मनोकामना पूर्ण झाली का मग आपण गळी लागतो. माझी श्रद्धा वीरभद्रावर अशी होती, 8 दिवस आमचे मालक कोमात होते तेव्हा मग व्यवस्थित झाले. काही शक्यता कमी होती, एकदम मुलं बी बाहेर होते, एकदम व्यवस्थित झालं. त्यामुळं मला काही चिंता नाही. वीरभद्राने माझं खूपच कल्याण केलं. माझ्या भावाच्या लग्नाला 35 वर्ष झाले होते. त्याला मूल बाळ नव्हतं. सगळ्या धाकट्या भावांना झाले, बहिणींना झाले, पण त्या भावाला नव्हतं. मग मी नवस केला की बा माझ्या भावाला एक महिना मुलगा दे, मी गळी लागल तुझं. 5 वर्ष झालं माझ्या भावाला मुलगा, आता त्याची 12 होऊन तो आयत्याला आहे. मी नवस केला होता की मला मनाजोगा नवरदेव मिळावा, त्याच्यासाठी मी नवस केला होता. आज मी माझं 5वं वर्ष आहे. 5 वर्षापासून मी गळी लागते. आज शेवटचं वर्ष होतं. माझा जोडीदार चांगला मिळावा, माझ्या मनासारखं मिळावा, त्याच्यासाठी मी नवस केलेला होता. मुझे तो ऐसा है की पूरा विश्वास आहे मुझे मेरे भगवानों पे. फिर भी मेरी बहन के वास्ते मैंने बच्चे की मन्नत मांगी थी वो पूरी हो गई है, तो मैं 5 साल तक यहाँ पर गली लगूंगी और मुझे लग के बहुत अच्छा लगा है. वीरभद्र यात्रेनिमित्त जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांनी दर्शन घेऊन सर्व भाविकांना शुभेच्छा दिल्या. वीरभद्र देवतेच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये चैत्र महिन्यामध्ये दरवर्षी ही यात्रा भरत असते. आणि हे यात्रेचं वैशिष्ट्य असं असतं की आमच्या ह्या राहते तालुक्यात असतील बाहेर गावचे जे भक्तगण असतात दरवर्षी मोठ्या प्रमाणाने वीरभद्राच्या दर्शनाला येत असतात आणि त्यांच्या नवसाला तर वीरभद्र नेहमीच आशीर्वाद देत असतात. सर्व भक्तगण इथे येत असताना आपले वीरभद्र देवतेचे जे ट्रस्टी असतील, आपले सर्व कार्यकर्ते असतील, यांनी जे काही नियोजन व्यवस्थितपणे केलेले आहे, भक्तांची कोणतीही गैरसोय होणार नाही ह्या दृष्टीने त्यांनी काळजी घेतलेली आहे. आणि यात्रेचं स्वरूप मोठ्या प्रमाणात आहे. मुलांसाठी खेळण्या बिळण्या असतील, बाकीच्या खाद्याचे स्टॉल आहेत, याचीसुद्धा चांगल्या पद्धतीने त्यांनी मांडणी केलेली आहे. मी फक्त जी काही आपण इथं स्टॉल लावलेला आहे, कोणती दुर्घटना इथं घडू नये या दृष्टीनेसुद्धा त्यांनी प्रयत्न केलेले आहे. आजच्या या निमित्ताने जिल्हा परिषदेच्या वतीने, विखे परिवाराच्या वतीने हे सर्व भक्तांना मनापासून शुभेच्छा देते व त्यांच्या मनामधले जे काही चांगले विचार आहे हे सर्व पूर्ण हो आणि आपल्या नगर जिल्ह्यामध्ये राहता तालुक्यामध्ये शिर्डीसारखं देवस्थान असेल, वीरभद्रासारखं देवस्थान असेल, साकुरीचं देवस्थान असेल, हे मोठ्या प्रमाणात कुलतांबेचा चांगदेव महाराजांची समाधी आहे. म्हणजे महाराष्ट्र संतांची भूमी आहे आणि मोठे मोठे संत हे होऊन गेलेले आहे. निश्चितच यांचं महत्त्व आपल्या लोकांना पटलेलं आहे, म्हणून त्यांची इच्छा अपेक्षा सर्व पूर्ण हो असं वीरभद्रचरणी प्रार्थना करते. माझे 2 शब्द संपवते. राहता वीरभद्र देवस्थान हे जागृत देवस्थान म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी या ठिकाणी यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करून यात्रा कमिटी भाविकांच्या सुविधेकडे विशेष लक्ष देत असल्याचे यात्रा कमिटीच्या सदस्यांनी सांगितले. सालाबादप्रमाणे वीरभद्र यात्रा मोठ्या उत्साहात साजरी होत असून हजारो भाविकांनी वीरभद्र महाराजांचे दर्शन घेतले आहे. या यात्रेचं विशेष महत्त्व असं सांगितलं जातं की नवस केले जातात व ते नवस फेडण्यासाठी हजारो भाविक हे गळी लागत असतात अशी भाविकांची श्रद्धा आहे. येथे नवस केलेले हे नवस पूर्ण होतात अशी भाविकांची श्रद्धा आहे. आपण जाणून घेऊया यात्रा कमिटीचे सागर सदाफळ यांच्याकडनं यात्रेविषयी अधिक माहिती. सालाबादप्रमाणे हजारो वर्षापासून ही वीरभद्र देवस्थानची यात्रा होत राहतेस.
कई लोग या यात्रेसाठी गळे लागतात, आपला नवस पूर्ण करतात, नवस मागतात, नवस पूर्ण होतो. कधी पाच वर्ष करते, कोणी अकरा वर्ष करतं, पुरुष पण नवस करतात. हजारो वर्षापासून ही परंपरा चालत आलेली आहे. आत्ताच माननीय आमदार शालिनीताई विखे पाटील जिल्हा परिषद अध्यक्ष यांनी या वीरभद्र देवस्थानला भेट देऊन या यात्रेला सुरुवात केलेली आहे. या यात्रेमध्ये विशेषतः मंदिराच्या पाठीमागे पाळणे, लहान मुलापासून मोठ्या माणसांपर्यंत पाळण्याची व्यवस्था केलेली आहे. यात्रेमध्ये सर्वीकडं मंदिराच्या चारही बाजूनी कॅमेऱ्यांची सोय केलेली आहे. सी सी टी व्ही कॅमेरे बसवलेले आहे. आत्ताच गळवंती मार्गाने आमचा गळवंती गाडा गेलेला आहे, तो आता 10-15 मिनटात या ठिकाणी येणार आहे. नंतर त्यानंतर ज्यांनी नवस केलेला आहे त्यांचा नवस इथं सुरू होतो. तर गुढीपाडव्याला वर्गणीचा नारळ फोडतो, त्यानंतर 15 दिवस आम्ही प्रत्येक दुकानदाराकडे, शहरातील प्रत्येक दुकानदाराकडे सर्व विश्वस्त वर्गणीसाठी जातो आणि सर्व स्वइच्छेने भरपूर प्रमाणात आम्हाला वर्गणी देतात. कुठलेही आम्हाला अडचण येत नाही वर्गणीत. आणि त्यानंतर आम्ही यात्रेचा कार्यक्रम व्यतिरिक्त कुस्त्यांचा चांगल्या प्रकारे यावर्षी आयोजन केलेलं आहे. पहिली कुस्ती आम्ही यावर्षी 11,000 लावलेली आहे आणि असेच 4-5 बक्षिसं ठेवलेले आहे. त्यानंतर प्रथमच राहत्यामध्ये आम्ही यात्रेनिमित्त मनोरंजनाचा कार्यक्रम ऑर्केस्ट्रा ठेवलेला आहे आणि त्यानंतर 6 तारखेला कीर्तनाचा कार्यक्रम हा सांगता कार्यक्रम ठेवलेला आहे आणि त्यानंतर महाप्रसाद होतो. अशा पद्धतीने आमचे या यात्रेचा कार्यक्रम पाडव्यापासून यात्रेनंतर 8 दिवस चालतो. हनुमान जयंतीच्या दिवशी वीरभद्र यात्रेला सुरुवात होते. त्या दिवशी वीरभद्र यात्रेला सुरुवात झाल्यानंतर ह्या ज्या गळवंतीचा जो कार्यक्रम आहे तो गळवंतीचा कार्यक्रम आपण प्रामुख्याने गेली अनेक वर्षापासून करतो. जागरूक देवस्थान वीरभद्र महाराजांचं असल्यामुळे राहता ग्रामदैवत ते आमचं एक ग्रामदैवत आहे राहत्याचं आणि इथे लोक नवस बोलले जातात. त्यात महिलांची संख्या भरपूर असते, पुरुषांची संख्या असते. 1200 ते 1400 लोक गळी लागतात. त्या गळीचं एक आख्यायिका पूर्वीपासून एक अशी आहे का ज्या महिलेने ज्या पुरुषाने आपला कुठलाही नवस जर वीरभद्र महाराजांना जर बोलला तर तो नवस प्रामुख्याने कुठल्याही परिस्थितीत महाराजांच्या कृपेने तो पूर्ण होतो. आज तगाय सगळ्या भाविकांचं अनुभव आहे का कुणीही नवस बोलला आणि तो पूर्ण झाला नाही असं बिलकुल नाही. प्रत्येकाचा नवस हा पूर्ण होतो. त्या भक्तिभावाने इथे नवस बोलला जातो आणि ह्या नवसाचं ह्या गळी लागून तो नवस फेडला जातो. अशा ह्या वीरभद्र महाराजांची आख्यायिका आहे. आदल्या दिवशी आपण हनुमान जयंतीच्या दिवशी हा रथ आपण मिरवणुकीने कानिपनाथ मंदिराकडे घेऊन जातो. दुसऱ्या दिवशी कानिपनाथ मंदिराकडून परत वीरभद्र महाराजांकडे तो मिरवणुकीने तो व्रत आणतो. पूर्ण गावात त्याची मिरवणूक होते. गेली अनेक वर्षापासून हा रथ चालू असताना कुठल्याही प्रकारचं गालबोट लागण्यासारखं असं कुठल्याही वीरभद्र महाराजांनी असं कुठलीही गोष्ट दाखवली नाही किंवा त्याचा कुठं त्रास झाला नाही. एकदम शांत रीतीने तो बैलांनी तो रथ ओढला जातो. 4 बैल त्या रथाला असतात. शांत रीतीने तो व्रत जातो. दुसऱ्या दिवशी परत इथे येतो. एकदम भक्तिभावाने सर्व गावकरी, इतर गावातले पंचकृषीतले लोक याचा आनंद घेतात. या यात्रेच्या निमित्ताने आपण काही सांस्कृतिक कार्यक्रम ठेवतो. शेवटच्या दिवशी यात्रेची सांगता म्हणून कुस्त्यांचा कार्यक्रम ठेवतो. शेवटच्या दिवशी यात्रेची सांगता म्हणून एक चांगल्या प्रकारचं आपण कीर्तन ठेवून पूर्ण गावाला महाभोजनाचा प्रसाद देऊन या यात्रेची सांगता करतो. वीरभद्र यात्रेनिमित्त धार्मिक कार्यक्रम, मनोरंजन आणि खेळण्या, रहाट पाळणे, खाद्यपदार्थ याचा आनंद घेण्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी पाहावयास मिळालीय. यात्रेत काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी संपूर्ण परिसरात CCTV कॅमेरे आणि चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. प्रतिनिधी जावेद सय्यदसह सुवर्णा ताकटे SP24 तास राहता.